Dear student, in the last lecture we have seen modern periodic law. मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी असणारे जे काही मॉडर्न पिरियडिक लॉ आधुनिक आवर्ती नियम जो आहे तर तो आधुनिक आवर्ती नियम त्या ठिकाणी आपण पाहिला आहे की प्रॉपर्टीज ऑफ इलिमेंट्स आर ए पिरियडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक्स नंबर. मूलद्रव्यांचे असणारे जे काही गुणधर्म जे आहेत तर ते गुणधर्म त्यांचे असणारे जे काही अणुअंक जे आहेत तर त्या अणुअंकाचे आवृत्ती फल असतात. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी मॉडर्न पिरियडिक टेबल लॉन्ग फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल जे आधुनिक आवर्त सारणी किंवा त्यालाच त्या ठिकाणी आधुनिक आवर्त सारणीचं असणारे जे काही दीर्घरूप जे आहे तर ते दीर्घरूप आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. याच्यानंतर पुढे आपल्याला पाहिजे यूज युअर ब्रेन पॉवर. डोकं जे आहे तर ते डोकं त्या ठिकाणी चालवायचे. पहा की पोझिशन ऑफ द इलिमेंट्स इन द पिरियडिक टेबल आधुनिक आवर्त सारणीमधील मूलद्रव्यांच्या ज्या काही जागा ज्या आहेत तर त्या जागेवरून आपल्याला त्या ठिकाणी डोकं जे आहे तर ते डोकं त्या ठिकाणी चालवायचे. का पहिला क्वेश्चन्स काय सांगितलेलं आहे की हाऊ इज द प्रॉब्लेम्स रिगार्डिंग द पोझिशन ऑफ कोबाल्ट अँड निकेल इन मेंडेलियस पिरियडिक टेबल रिसॉल्ड इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. म्हणजे कोबाल्ट 59 आणि कोबाल्ट 59 यांची असणारे काही स्थानं जे आहेत तर त्या स्थानासंदर्भात मेंडेलिवच्या आवर्त सारणीमध्ये असलेला जो काही प्रश्न जो आहे तर तो प्रश्न आधुनिक आवर्त सारणीमध्ये कसा सोडवला. मग काय सांगता येईल की मेंडेलिव अरेंज द इलिमेंट्स इन देअर इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटमिक मासेस. मेंडेलिवचा आपण पिरियडिक टेबल जर पाहिला तर त्या मेंडेलिवने काय केलेलं आहे की मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्यांचे अणुभारांकाच्या चढत्या क्रमाने त्या ठिकाणी मांडणी केली. बट सम इलिमेंट्स विथ हायर ॲटमिक मासेस आर प्लेस्ड बिफोर दोज हॅविंग द लोअर ॲटमिक मासेस. फॉर एक्झाम्पल कोबाल्ट विथ ॲटमिक मास 58.93 इज प्लेस्ड बिफोर निकेल हॅविंग द ॲटमिक मास 58.71. परंतु आपल्या असं लक्षात येतं नसतं की त्या ठिकाणी असणारे जे काही मेंडेलिवचे असणारे जे काही मांडणी जे आहे तर त्या मेंडेलिवच्या मांडणीमध्ये कमी असणारे जे काही अणुवस्तुमानांक जे आहेत तर त्याला त्या ठिकाणी अगोदरचे असणारे जे काही वस्तुमानांक जे आहेत तर याच्यामध्ये त्या ठिकाणी स्थान देण्यात आलेले. उदाहरणार्थ कोबाल्ट जो आहे तर त्या कोबाल्टचा अणुवस्तुमानांक त्या ठिकाणी 58.93 आहे. तर हा जो काही असणारा जो काही कोबाल्ट जो आहे तर त्या कोबाल्टला निकेलच्या अधिक ज्या निकेलचा असणारा जे काही अणुवस्तुमानांक जो आहे तर तो 58.71 त्या ठिकाणी आहे. मॉडर्न पिरियडिक टेबल वॉज प्रिपेअर्ड ऑन द बेसिस ऑफ द ॲटमिक नंबर्स ऑफ द एलिमेंट्स. परंतु या ठिकाणी असणारे जे काही आधुनिक असणारे जे काही आवर्त सारणी जे आहे तर त्या आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची असणारी जी काही मांडणी जी आहे तर ती मांडणी त्यांची असणारे जे काही अनुक्रमांक जे आहे तर त्या अनुक्रमांकावर त्या ठिकाणी आधारित आहे. अँड देअरफोर द ॲटमिक नंबर ऑफ कोबाल्ट इज 27 अँड दॅट इज निकेल इज 28. सो निकेल इज प्लेस्ड बिफोर आफ्टर कोबाल्ट. आणि म्हणून त्या ठिकाणी असणारा तो काही कोबाल्ट जो आहे तर तो कोबाल्टचा अनुक्रमांक त्या ठिकाणी 27 आहे, निकेलचा त्या ठिकाणी 28 आहे. आणि म्हणून असणारा जो काही निकेल जो आहे तर त्या निकेलला काय केलेलं आहे, कोबाल्ट नंतर स्थान जे आहे तर ते स्थान त्या ठिकाणी देण्यात आलेले. त्याच्यानंतरचं सेकंड क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी आहे की हाऊ डीड द पोझिशन ऑफ कोबाल्ट 35 सॉरी क्लोरीन 35 अँड क्लोरीन 37 गेट फिक्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. म्हणजे क्लोरीन 35 आणि क्लोरीन 37 ही जी काही समस्थानिकं ज्या आहेत तर त्या समस्थानिकांच्या जागा आधुनिक आवर्त सारणीमध्ये कशाप्रकारे त्या ठिकाणी निश्चित झाल्या. इन द मॉडर्न पिरियडिक टेबल द डिफरन्स बिटवीन द ॲटमिक मासेस ऑफ द टू कॉन्जिक्युटिव्ह इलिमेंट इज नॉट द सेम, दॅट इज क्लोरीन 35 अँड क्लोरीन 37. मेंडेलिवचा पिरियडिक टेबल जो आहे तर त्या मेंडेलिवच्या पिरियडिक टेबलमध्ये सलग असणारे जे काही दोन मूलद्रव्ये जे आहेत तर त्या दोन मूलद्रव्यांचे असणारे जे काही अणुवस्तुमानांक जे आहेत तर ते सेम नाहीत. उदाहरणार्थ क्लोरीन जे आहे तर त्या क्लोरीनचा एकाचा त्या ठिकाणी 35 आहे तर त्या एकाचा त्या ठिकाणी 37 आहे. मोस्ले फाउंड आउट द ॲटमिक्स नंबर ऑफ द एलिमेंट्स. आणि मोस्ले हा जो काही सायंटिस्ट जो आहे तर त्या मोस्ले सायंटिस्टने काय केलेले, मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्यांचे अनुक्रमांक त्या ठिकाणी शोधून काढले. द ॲटमिक नंबर ऑफ एनी इलिमेंट इज इन्क्रीज बाय 1 युनिट फ्रॉम द ॲटमिक नंबर ऑफ द सबसिक्वेंट इलिमेंट. आपल्या असं लक्षात येतं नसतं की मूलद्रव्याचा असणारा तो काही अनुक्रमांक जो आहे तर तो अनुक्रमांक त्या ठिकाणी 1 वाढताना दिसतो किंवा त्याच्या शेजारचा असणारे जे काही मूलद्रव्य जे आहे सबसिक्वेंट एलिमेंट जे आहे तर त्याच्यापेक्षा 1 त्या ठिकाणी वाढताना दिसतो. आयसोटोप्स
That is, chlorine 35 and chlorine 37 occupy the same position in the modern periodic table. परंतु आधुनिक आवर्त सारणी जी आहे तर त्या आधुनिक आवर्त सारणीमध्ये क्लोरीनचे असणारे जे काही दोन आयसोटोप जे आहेत समस्थानिक जे आहेत तर ते मात्र त्या ठिकाणी एकाच ठिकाणी जागा जी आहे तर ती जागा त्या ठिकाणी व्यापताना दिसतात. बोथ आयसोटोप हॅव द सेम ॲटॉमिक नंबर. हे जे काही दोन्हीच्या दोन्ही आयसोटोप जे आहेत तर त्यांचे असणारे जे काही अणुवस्तुमानांक जरी त्या ठिकाणी भिन्न जरी असले तर त्यांचे असणारे जे काही अनुक्रमांक जे आहेत तर ते अनुक्रमांक मात्र त्या ठिकाणी सारखेच आहेत. इन द मॉडर्न पिरियडिक टेबल द एलिमेंट्स आर अरेंज्ड इन द order of the increasing atomic number, that the problems of the discrepancy in the pairs of the isotopes elements observed in the Mendeleev's periodic table was solved. आपल्या असं लक्षात येत नसतं की आधुनिक आवर्त सारणी जे आहे तर त्या आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची असणारी काही मांडणी जी आहे तर ती अनुक्रमांकाच्या त्या ठिकाणी चढत्या क्रमाने झाली आणि म्हणून मेंडेलीच्या आवर्त सारणीमध्ये असणारा जो काही आयसोटोपची असणारी जी काही समस्या जी आहे तर ती समस्या त्या ठिकाणी आपोआप त्या ठिकाणी सोडवण्यात आली. The isotopes of chlorine 35 and chlorine 37 were placed in the same group as both have the same atomic number. And म्हणून क्लोरीन जे आहे तर त्या क्लोरीनचे असणारे जे काही दोन आयसोटोप्स क्लोरीन 35 अँड क्लोरीन 37 यांना त्या ठिकाणी एकच त्या ठिकाणी अनुक्रमांक असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी एकाच ठिकाणी जागा जी आहे तर ती जागा त्या ठिकाणी देण्यामध्ये आली. त्याच्यानंतरचा सेकंड आपल्याला दिलेले कॅन देअर बी द एलिमेंट्स विथ ॲटॉमिक मास 34 अँड आर 53 and 54 in the between the two elements, that is chromium 52 and manganese 55. म्हणजे सर्वसाधारणपणे क्रोमियम 52 आणि मॅग्नीज 55 ही जी काही दोन मूलद्रव्ये जी आहेत तर त्या दोन मूलद्रव्यांच्या दरम्यान 53 किंवा 54 अणुवस्तुमान असलेलं मूलद्रव्य त्या ठिकाणी असू शकेल का काय सांगता येईल. इन मेंडेलीव्स पिरियडिक टेबल द डिफरन्स बिटवीन द ॲटॉमिक मासेस ऑफ द टू कॉन्जिक्युटिव्ह एलिमेंट्स इज नॉट द सेम. आपल्या असं लक्षात येत नसते की मेंडेलीव्ह जे आहे तर त्या मेंडेलीव्हचे असणारे जे काही पिरियडिक टेबल जे आहे तर त्या पिरियडिक टेबलमध्ये सलग असणारे जे काही दोन मूलद्रव्य जे आहे तर त्या दोन मूलद्रव्यांचे अनुक्रमांक अणुवस्तुमानांक त्या ठिकाणी सारखेच नाही. उदाहरणार्थ क्रोमियमचा 52 आहे, मॅंगनीजचा त्या ठिकाणी 55 आहे. मोस्टली फाउंड आउट द ॲटॉमिक नंबर ऑफ द एलिमेंट्स. मागे म्हटल्याप्रमाणे आपल्याला लक्षात येत असते की मोस्टले जो आहे तर त्या मोस्टलीने काय केलेले मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्यांचे अनुक्रमांक त्या ठिकाणी शोधून काढले. द ॲटॉमिक नंबर ऑफ एनी एलिमेंट इज इन्क्रीज बाय द वन युनिट फ्रॉम द ॲटॉमिक नंबर ऑफ द सबसिक्वेंट एलिमेंट. आपल्या असं लक्षात येत नसते की कोणत्या असणारे जे काही मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्याचा अनुक्रमांक त्याच्याशी शेजारचं संलग्न असणारे जे काही मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्यापेक्षा एकने त्या ठिकाणी वाढताना दिसतो. परंतु त्या ठिकाणी क्रोमियमच्या बाबतीमध्ये क्रोमियमचा अनुक्रमांक त्या ठिकाणी किती आहे तर त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की 24 आहे, मॅंगनीजचा त्या ठिकाणी 25 आहे. दॅट मीन्स दॅट इन बिटवीन टू एलिमेंट दॅट इज क्रोमियम अँड मॅंगनीज एलिमेंट विथ मास 53 ऑर 54 डू नॉट एक्झिस्ट. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की सर्वसाधारणपणे क्रोमियम आणि असणारे जे काही मॅंगनीज यांच्या दरम्यान त्या ठिकाणी मास 53 किंवा 54 असणारं कोणतंही मूलद्रव्य त्या ठिकाणी ते अस्तित्वात नाही. त्याच्यानंतर पुढे फोर्थ क्वेश्चन, व्हॉट डू यू थिंक should hydrogen be placed in the group 17 of halogens or a group 1 of the alkali metal in the modern periodic table. आधुनिक आवर्त सारणी जी आहे तर त्या आधुनिक आवर्त सारणीमध्ये हायड्रोजनला कोठे ठेवावं असं तुम्हाला वाटतं. हॅलोजनचा गण 17 मध्ये की अल्कधातूंचा गण 1 मध्ये. आता काय सांगता येईल की हायड्रोजन इज प्लेस्ड इन द ग्रुप 1 अँड इन द ग्रुप 17 ॲज इट रिसेम्बल्स अल्कली मेटल्स ॲज वेल ॲज द हॅलोजन. आपल्या लक्षात येत नसते की हॅलोजन जो आहे तर त्या हॅलोजनला ग्रुप नंबर 1 आणि ग्रुप नंबर 17 त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले. कारण तो काय करताना दिसतो, अल्कली मेटल आणि हॅलोजनचे असणारे जे काही गुणधर्म जे आहे तर तो गुणधर्म त्या ठिकाणी दाखवताना दिसतो. दस नो फिक्स पोझिशन वॉज गिव्हन टू द हायड्रोजन इन द मॉडर्न पिरियड आपलं मेंडेलीव्ह पिरियडिक टेबल. आणि आपल्या लक्षात येत नसतं की हायड्रोजन जो आहे तर त्या हायड्रोजनला त्या ठिकाणी मेंडेलीव्हचा पिरियडिक टेबल जे आहे तर त्यामध्ये कोणत्या अशा प्रकारचं निश्चित स्थान त्या ठिकाणी देण्यात आले नाही. ऑन द अदर हँड हायड्रोजन इझिली डोनेट्स द इलेक्ट्रॉन अँड फॉर्म ए स्टेबल कॅटायन दॅट इज एच प्लस. आपल्या असं लक्षात येत नसतं की हायड्रोजन जो आहे तर हायड्रोजन काय करता नसतो, सहजगत्या त्या ठिकाणी एक इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी दुसऱ्याला डोनेट करून त्या ठिकाणी स्थिर अशा प्रकारचे कॅटायन्स त्या ठिकाणी तयार करता नसतो. बट इट डज नॉट इझिली फॉर्म ए स्टेबल अनायन्स दॅट इज एच मायनस. परंतु हा जो काय हायड्रोजन जो आहे तर तो हायड्रोजन सहजगत्या त्या ठिकाणी आपल्याला स्थिर अशा प्रकारचे असणारे जे काही अनायन्स दॅट इज एच मायनस आयन्स त्या ठिकाणी तयार करत नाही.
Hence, it is better placed in the group 1 rather than in group 17 in the modern periodic table. And म्हणून हा जो काय असणार जो काय हायड्रोजन जो आहे तर त्या हायड्रोजनला ग्रुप नंबर 1 मध्येच त्या ठिकाणी स्थान देणं योग्य त्या ठिकाणी ठरणार आहे. अशा प्रकारचा असणार जो काय ब्रेन पॉवर जो आहे तर तो ब्रेन पॉवर आपण त्या ठिकाणी प्रश्नांची उत्तरं जी आहेत तर ती उत्तर आपण त्या ठिकाणी दिलेली. त्याच्यानंतर पुढे आपल्याला पाहिजे स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल जी सर्वसाधारणपणे आधुनिक आवर्त सारणी जी आहे तर तिची रचना आपल्याला पाहिजे. द मॉडर्न पिरियडिक टेबल कंटेन्स 7 हॉरिझॉन्टल रोज कॉल्ड द पिरियड्स 1 to 7. आपल्या असं लक्षात येतं नसतं की आधुनिक आवर्त सारणी जी आहे तर त्या आधुनिक आवर्त सारणीमध्ये अशा आडव्या असणाऱ्या ज्या काही 7 ओळी ज्या आहेत तर त्या 7 ओळींनाच त्या ठिकाणी काय म्हटलेले तर सर्वसाधारणपणे त्या असणाऱ्या ज्या काही आडव्या 7 ओळी ज्या आहेत तर त्याला त्या ठिकाणी पुन्हा पिरियड जे आहे तर ते पिरियड त्या ठिकाणी म्हटलेले. त्याच्यानंतर पुढे सिमिलरली द 18 व्हर्टिकल कॉलम्स इन दिस टेबल्स आर ग्रुप 1 to 18. त्याचबरोबर हा असणार जो काही मॉडर्न पिरियडिक टेबल जो आहे तर त्या मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये आपल्याला 1 ते 18 अशा प्रकारचे असणारे जे काही उभे असणारे जे काही स्तंभ जे आहेत तर ते स्तंभ त्या ठिकाणी आहेत त्यांनाच आपण त्या ठिकाणी म्हणजे 1 ते 18 असणारे जे काही गण जे आहेत तर ते गण त्या ठिकाणी म्हटलेले. त्याच्यानंतर पुढे पाहता द अरेंजमेंट ऑफ द पिरियड्स अँड द ग्रुप रिझल्ट इन टू द फॉर्मेशन ऑफ द बॉक्सेस जे सर्वसाधारणपणे आडव्या अशा प्रकारच्या ओळी आणि उभ्या अशा प्रकारच्या असणारे जे काही गण यांच्या ज्या काही चौकटी ज्या आहेत तर त्या चौकटीमधून आपल्याला आवर्त आणि गण त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. ॲटॉमिक नंबर्स आर सिरियली इंडिकेटेड इन द अप्पर पार्ट ऑफ दोज बॉक्सेस आणि या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की जे काही चौकटी जे आहे तर त्या चौकटीमध्ये वरच्या बाजूला ओळीनं त्यांचे असणारे जे काही अनुक्रमांक जे आहे तर ते अनुक्रमांक त्या ठिकाणी दर्शवलेले असतात. ईच बॉक्स करस्पॉन्डिंग टू द प्लेस फॉर द वन मॉडल प्रत्येक असणारे जे काही चौकट जे आहे तर ती चौकटी आपल्याला एक मूलद्रव्य जे आहे तर ती एक मूलद्रव्याची जागा त्या ठिकाणी आपल्याला घेताना दिसते. अपार्ट फ्रॉम दी 7 रोज 2 रोज आर शोन सेपरेटली ॲट द बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल. पाहते या ठिकाणी असणाऱ्या जे काही 7 ओळी ज्या आहेत तर त्या 7 ओळींच्या व्यतिरिक्त आपल्याला त्या ठिकाणी तळाशी आपल्याला आणखी अशा प्रकारच्या 2 स्वतंत्र अशा प्रकारच्या असणाऱ्या जे काही ओळी ज्या आहेत तर त्या ओळी त्या ठिकाणी दाखवलेल्या आहे. आपल्याला त्या ठिकाणी पान नंबर 23 वर असणारा जो काही मॉडर्न पिरियडिक टेबल जो आहे तर तो मॉडर्न पिरियडिक टेबलवर आपल्याला लक्षात येईल की सर्वसाधारणपणे या ठिकाणी बॉटमला अशा पद्धतीच्या आपल्याला 2 असणाऱ्या ज्या काही ओळी ज्या आहेत तर त्या 2 ओळी काय केलेले वरच्या असणाऱ्या ज्या काही 7 ओळी ज्या आहेत तर त्या 7 ओळींच्या व्यतिरिक्त तळाला त्या ठिकाणी आणखी 2 ओळी ज्या आहेत तर त्या 2 ओळी त्या ठिकाणी स्वतंत्रपणे त्या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे दाखवलेलं आहे. आणि ह्या ज्या काही स्वतंत्र अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही ओळी ज्या आहेत तर त्या ओळीमध्ये पहिली जी असणारी जी काही ओळ जी आहे तर तिला त्या ठिकाणी लँथेनाईड सिरीज त्या ठिकाणी म्हटलेली आहे आणि खालची जी आहे तर तिला त्या ठिकाणी ॲक्टिनाईड अशा प्रकारची सिरीज जी आहे तर ती सिरीज त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आपण त्या ठिकाणी पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी ती पाहणारच आहोत. आता पुढे काय सांगितलेले की अपार्ट फ्रॉम दी 7 रोज 2 रोज आर शोन सेपरेटली ॲट द बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल दीज आर कॉल्ड द लँथेनाइड सिरीज अँड द ॲक्टिनाइड सिरीज रिस्पेक्टिवली. देअर आर 118 बॉक्सेस इन द पिरियडिक टेबल इन्क्लुडिंग टू द 2 सिरीज म्हणजे हा तो असणारा जे काही 2 श्रेणी जे आहेत म्हणजे खालची असणारे जे काही लँथेनाइड सिरी आणि ॲक्टिनाइड सिरी याच्यासहित आवर्त सारणीमध्ये आपल्या लक्षात येतं नसते की 118 अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही चौकटी ज्या आहेत तर त्या चौकटी त्या ठिकाणी आपल्याला काय होताना दिसतात आढळून त्या ठिकाणी येताना दिसतात. इट मीन्स दॅट देअर आर 118 प्लेसेस फॉर द इलिमेंट्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. याचाच अर्थ आपल्या लक्षात येतं नसते की आधुनिक आवर्त सारणी जी आहे तर त्या आधुनिक आवर्त सारणीमध्ये एकूण किती आहे तर 118 मूलद्रव्यांसाठी त्या ठिकाणी जागा जी आहे तर त्या जागा त्या ठिकाणी. व्हेरी रिसेंटली फॉर्मेशन ऑफ द फ्यू एलिमेंट्स वॉज एस्टॅब्लिश एक्सपेरिमेंटली अँड देअर बाय द मॉडर्न पिरियडिक टेबल इज नाऊ कम्प्लिटली फिल्ड. आपल्या असं लक्षात येतं नसते की अगदी अलीकडच्या काळामध्ये काही मूलद्रव्य जे आहेत तर त्या काही मूलद्रव्यांची निर्मिती प्रयोगांमुळे त्या ठिकाणी सिद्ध झाल्यामुळं आता ही जी काही आवर्त सारणी जी आहे तर ती आवर्त सारणी आपल्याला पूर्ण भरलेली आहे आणि ऑल द 118 एलिमेंट्स आर नाव डिस्कवर्ड. आणि आपल्या लक्षात येतं नसतं की सर्व 118 मूलद्रव्य जे आहे तर त्यांचा आता शोध जो आहे तर तो शोध त्या ठिकाणी लागलेला आहे. पुढे द एंटायर पिरियडिक टेबल
is divided into four blocks, that is S block, P block, D block and E block. आपल्या असं लक्ष देता नसते की आधुनिक अशा प्रकारची जी काही आवर्त सारणी जी आहे तर त्या आवर्त सारणीचे एस खंड, पी खंड, डी खंड आणि एफ खंड अशा चार खंडामध्ये ब्लॉकमध्ये त्याची असणारी काही विभागणी जी आहे तर ती विभागणी त्या ठिकाणी केलेली आहे. पुढे द एस ब्लॉक कंटेन ग्रुप वन अँड टू, त्याच्यापैकी असणारा जो काही एस ब्लॉक जो आहे तर त्या एस ब्लॉकमध्ये आपल्या लक्ष देता नसते की सर्वसाधारणपणे एस ब्लॉकमध्ये ग्रुप नंबर एक म्हणजेच किंवा त्या ठिकाणी आपण गण एक आणि गण दोन यांचा त्या ठिकाणी तो बनलेला आहे. त्याच्यानंतर पुढे द ग्रुप 13 to 18 कॉन्स्टिट्यूट्स द पी ब्लॉक, गण 13 ते गण 18 हे जे काय आहे तर ते पी खंडामध्ये त्या ठिकाणी येताना दिसतात. त्याच्यानंतर द ग्रुप 3 to 12 कॉन्स्टिट्यूट द डी ब्लॉक्स, त्याच्यानंतर पहा काय सांगितलेलं आहे की ग्रुप 3 ते सर्वसाधारणपणे 12 हा त्या ठिकाणी डी खंड जो आहे तर तो डी खंड त्या ठिकाणी तयार करताना दिसतो. त्याच्यानंतरचा पुढे पहा द ग्रुप पहा व्हाईल द लॅन्थेनाइड अँड ॲक्टिनाइड सिरीज ॲट द बॉटम ऑफ द फॉर्म द पी ब्लॉक, तर त्याचबरोबर खाली तळाला असणारी जे काही लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज जी आहे तर तिचा त्या ठिकाणी एफ ब्लॉक जो आहे तर तो एफ ब्लॉक त्या ठिकाणी तयार होता दिसतो. पहा आता पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपला असणारा काही प्रेडिक्टेबल जो आहे तर तो प्रेडिक्टेबल आपण त्या ठिकाणी जर पाहिला तर आपल्या लक्षात येता नसते काय लक्षात येता नसते की सर्वसाधारणपणे गण एक आणि गण असणारा जो काही दोन यांचा मिळून आपल्याला त्या ठिकाणी काय होता नसते. आता गण एक आणि दोन हा जो आहे तर याचा मिळून त्या ठिकाणी एस ब्लॉक त्या ठिकाणी तयार झालेला आहे. त्याच्यानंतर गण आपल्या लक्षात येता नसते की 13 ते 18 हा मिळून त्या ठिकाणी आपल्याला असणारा जो काही पी ब्लॉक जो आहे तर तो पी ब्लॉक त्या ठिकाणी तयार झालेला आहे. त्याच्यानंतर गण 3 ते 12 आपल्याला असणारा जो काही डी ब्लॉक जो आहे तर तो डी ब्लॉक किंवा डी खंड त्या ठिकाणी तयार झालेला दिसतो. त्याच्यामध्ये आपला हा जो काही गण 3 ते 12 जो आहे तर त्याच्यामध्ये खाली तळाला असणारं जे काही आपल्याला लक्ष देता नसते की लॅन्थेनाइड आणि असणारं जे काही ॲक्टिनाइड अशा प्रकारची जी काही सिरीज जी आहे तर त्या सिरीजचा काय झालेलं तर त्या ठिकाणी पी ब्लॉक जो आहे तर तो पी ब्लॉक त्या ठिकाणी काय केलेलं आहे आपल्याला मॉडर्न प्रेडिक्टेबल जो आहे तर तो मॉडर्न प्रेडिक्टेबलमध्ये आपल्याला तयार झालेला त्या ठिकाणी काय होताना दिसतोय दिसून येताना दिसतो. त्याच्यानंतर पुढे पहा काय म्हटलेलं आहे द डी ब्लॉक एलिमेंट्स आर कॉल्ड ट्रान्झिशन एलिमेंट, तर याच्यापैकी असणारे जे काही डी ब्लॉक असणारे जे काही मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्यांना त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे ट्रान्झिशन म्हणजे संक्रामक मूलद्रव्य म्हटलेलं आहे. ए झिगझॅग एलिमेंट कॅन बी क्लिअरली शोन इन द मॉडर्न पिरियड टेबल विथ द हेल्प ऑफ धिस झिगझॅग लाईन, त्याचबरोबर आपल्या लक्षात येत नसतं की जी काही आवर्त सारणी जी आहे तर त्या आवर्त सारणीचा असताना जो काही पी खंड जो आहे तर त्या पी खंडामध्ये झिगझॅग झिगझॅग म्हणजे नागमोडी अशा प्रकारची रेषा जी आहे तर ती रेषा त्या ठिकाणी दर्शवता येते आणि ही जी काही असताना जी काही नागमोडी असताना जी काही रेषा ज्या आहेत तर त्या रेषेच्या साह्याने मूलद्रव्यांची पारंपरिक अशा प्रकारचे जे काही तीन प्रकार जे आहेत तर ते तीन प्रकार आपण काय करू शकतो आवर्त सारणी जे आहे तर त्या आवर्त सारणीमध्ये त्या ठिकाणी दाखवू शकतो. तेच आपल्याला पुढे म्हटलेलं बा द मॅटलाइट्स एलिमेंट्स लाय अलॉंग द बॉर्डर ऑफ धिस झिगझॅग लाईन, म्हणजे जी काही नागमोडी रेषा ज्या आहेत तर त्या नागमोडी रेषेच्या किनारीनं त्या ठिकाणी आपल्याला धातू सदृश्य मूलद्रव्य त्या ठिकाणी आढळून येताना दिसतात. त्याच्यानंतर ऑल द मेटल्स लाय ऑन द लेफ्ट साईड ऑफ द झिगझॅग लाईन व्हाईल ऑल द नॉन मेटल्स लाय ऑन द राईट साईड्स, तर त्याचबरोबर नागमोडी रेषा ज्या आहेत तर त्या नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला आपल्याला सर्व धातू असून उजव्या बाजूला त्या ठिकाणी सर्व अशा प्रकारचे असताना जे काही अधातू जे आहेत तर ते अधातू त्या ठिकाणी आपल्याला आढळून येताना दिसतात. आता या ठिकाणी असणारे जे काही झिगझॅग लाईन जे आहे तर त्या झिगझॅग लाईनचा आपल्याला या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा. पण अशा पद्धतीची असणारी जी काही झिगझॅग लाईन जी आहे तर त्या झिगझॅग लाईनीचा जर आपण त्या ठिकाणी विचार जर केला तर ह्याचं काही पी खंड जो आहे तर त्या पी खंडामध्ये एक नागमोडी रेषा आपल्याला त्या ठिकाणी दिसते आणि या नागमोडी रेषेच्या साहाय्याने काय केलं आपल्याला पारंपरिक असणारे जे काही तीन प्रकार जे आहेत मेटल नॉन मेटल किंवा मेटलाइड हे त्या ठिकाणी स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसतात. म्हणजे जी काही असणार जे काही नागमोडी रेषा ज्या आहेत तर त्या नागमोडी रेषेच्या किनारीनं आपल्याला शेजारी आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येत नसते की सर्वसाधारणपणे या ठिकाणी धातुसदृश्य मूलद्रव्ये आहेत. उदाहरणार्थ जर्मेनियम आहे अशा प्रकारचे त्या ठिकाणी असणारे जे काही मूलद्रव्ये जे आहेत तर ती मूलद्रव्ये त्या ठिकाणी दिसतात. किंवा हीच ठिकाणी नागमोडी रेषेची जी काही डावी बाजू जी आहेत तर त्या डाव्या बाजूला आपल्याला सर्वच्या सर्व धातू आहेत तर उजवी असणारी जी काही बाजू जी आहे तर त्या उजव्या बाजूला सर्वच्या सर्व अधातू आहेत. एवढा तास असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत.
पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.